की जय। बीड जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्यात पाहिजे, झाल्यात पाहिजे। बीड जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्यात पाहिजे, झाल्यात पाहिजे। बीड जिल्ह्यातील शाळा सुरू माता की जय। बीड जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्यात पाहिजे, झाल्यात पाहिजे, झाल्यात पाहिजे। बीड जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्यात पाहिजे। भारत माता की जय। भारत माता की जय। हम सब एक है, हम सब एक। बीड जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्यात पाहिजे, बीड जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्यात पाहिजे। बीड जिल्ह्यातील झाल्यात पाहिजे। हम सब एक है, हम सब एक है। भारत माता की जय। शैक्षणिक नुकसान थांबवलं पाहिजे, मुलांचा शैक्षणिक नुकसान थांबवलं पाहिजे, मुलांचा शैक्षणिक नुकसान भारत माता की जय। भारत माता की जय। बीड जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्यात पाहिजे, बीड जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्यात पाहिजे। हर शिक्षणाच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, नाही कुणाच्या बापाचा। बीड जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्यात पाहिजे। काय सांगाल, आंदोलन करण्यात येत आहे, तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शाळा सुरू करा म्हणून आंदोलन करताय, काय मागणी आहे? शासनाने जे नियम घालून दिले आहेत त्याचे एकीकडे तुम्ही सर्व ज्या गोष्टी आहेत त्या 50% क्षमतेने सुरू ठेवतात। मंदिरं सुरू आहेत 50% क्षमतेने, मस्जिद सुरू आहेत, प्रार्थनास्थळं सुरू आहेत, मग ज्ञानमंदिरालाच काय अडचण आहे? जिथून देशाची भावी पिढी घडणार आहे, हे उद्याचं भविष्य भारताचं घडणार आहे, त्या ठिकाणीच हा कठोर नियम का लावण्यात येतो असा आमचा प्रश्न आहे। बीड जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत कमी आहे, त्यामुळं आमची गणेश ढवळे असतील आमची सर्वांची मागणी अशी आहे की ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही विशेषतः ग्रामीण भागात, तर ग्रामीण भागातल्या शाळा ह्या 100% सुरू करण्यात याव्यात, आणि शहरी भागातल्या ज्या शाळा आहेत त्या 50% उपस्थितीने सुरू करण्यात याव्यात। आणि ज्यावेळेस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल त्यावेळेस आपण शाळाबंदीचा निर्णय घेतला तर तो योग्य ठरेल, पण आत्ता कशाला हा निर्णय घेतात अशी आमची मागणी। आणि येणाऱ्या काळात जर शासनाने दखल नाही घेतली तर गणेश ढवळे सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे त्यांनी सांगितल्याप्रमाणे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, एवढंच मी या ठिकाणी सांगतो।